AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। आगामी निवडणुका लक्षात घेता शिवतीर्थ मुंबई येथील पाडवा मेळा उत्साहात पार पाडण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परळी शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी शाखा अध्यक्ष कार्यकर्त्यांची तसेच इतर अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी यांची मंगळवार रोजी बैठक घेण्यात आली आहे। विषय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ज्यामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी निवडणुकी संदर्भात मनसेची भूमिका स्पष्ट करताना सुमन धस, मनसे जिल्हाध्यक्ष बीड यांनी सांगितले की मनसे आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवणार आहे। सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयार राहावे, या पक्षवाढीसाठी कार्य करीत राहावे। तसेच येत्या 2 एप्रिल शनिवार रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवतीर्थ येथे होत असलेल्या पाडवा मेळाव्याच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा व विविध रिक्त पदाकरिता नेमणूक करण्यात आल्या, ज्यामध्ये तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल झिलमेवार तर शहर सचिवपदी डॉक्टर अशोक मंत्री यांची नियुक्ती करण्यात आली। बैठकीस परळी शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा अध्यक्ष, पक्ष सदस्यांची उपस्थिती प्रामुख्याने दिसून येत होती। या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष सुमन धस यांच्या हस्ते वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली काशीनाथ कापसे, अनिल म्हस्के, अभिषेक नागरगोजे, नरेश नागरगोजे, प्रशांत नागरगोजे, पार्थ नागरगोजे, गणेश नागरगोजे, दिनेश फड यांचा पक्ष प्रवेश घेतला। त्यानंतर वैद्यनाथ भक्ती महामंडळाच्या सर्व सदस्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना स्वच्छता करतेवेळी आवश्यक मास्क ग्लोव्ज देऊन राजसाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमन धस, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार, परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड, शहर सचिव डॉक्टर अशोक मंत्री, मनविसे शहर अध्यक्ष हनुमान सातपुते, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामोळे, गणेश चव्हाण, सुमित कलाशेट्टे, महेश शिवगण, ऋषिकेश बारगजे, सुनील भोसले, शाखा अध्यक्ष धनराज आवार, मणिक लटिंगे, सुहास वीर, महेश घेवारे, सिद्धार्थ लांडगे, डॉक्टर रामलिंगम घणचेकर, संजय राठोड, कोंडीबा मामा कुकर, अंतराव गित्ते, धनंजय गाडवे, सोमनाथ राजनाळे, किशोर कुरे, श्रीमंत फड आदी अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी।